भोसरे विधानसभामध्ये भाजपाच्या तिकिटावर महेश किसन लांडगे हे उमेदवार आहेत. मी महाराष्ट्र मजूर पक्षाच्या वतीनं भोसरे विधानसभेमध्ये मी त्यांच्याविरोधात उमेदवार म्हणून लढत होतो. परंतु काही आमच्या मजुरांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या काही ज्या मागण्या होत्या त्या संदर्भात आम्ही आमदार महेशदादा लांडगे यांच्याशी चर्चा झाली आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं मजूर, बांधकाम मजूर यांचं जे महामंडळ आहे त्या महामंडळाच्या माध्यमातून गोरगरिबांना 5,000 रुपयाची तुटपुंजी मदत केली जाते आणि कीड दिलं जातं. ते तुटपुंजी मदत न देता ज्या प्रमाणात बांधकाम महामंडळाचं जे बजेट आहे साधारण 1,000 कोटी, तर त्या अनुषंगानं त्या मजुरांना पेन्शन योजना लागू झाली पाहिजे, त्यांच्या मुलांना शिक्षण मोफत दिलं पाहिजे, त्या मजुरांच्या मुलांचा आरोग्याचा प्रश्न संदर्भात त्यांचं ते आरोग्य मोफत त्यांना वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे, हा एक आमचा या माध्यमातून उद्देश होता आणि त्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढवत होतो. परंतु आमदार लांडगेशी आमची चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, मी आमदार आहे, मी बऱ्याचशा गोष्टीमध्ये अशा लोकांच्या संदर्भामध्ये सहकार्य केलेलं आहे. महापालिकेमध्ये ज्या स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था होत्या त्या स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून जे कामगार काम करत होते तेच कामगार कामाला ठेवले आणि त्या कामगारांना मी सहकार्य केलेलं आहे असं ते म्हणाले. कामगारांच्या बाबतीत त्यांचा जो दृष्टिकोन आहे तो चांगला आहे याचा आम्ही विचार केला. शिवाय महेशदादा लांडगे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असताना अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा जो 9 वर्ष आमचा तयार होऊन पडलेला होता तो पुतळा 9 वर्षानंतर महेशदादा लांडगेंनी जागाही मिळवून दिली आणि जागेचं बांधकामासाठी स्टँडिंगमध्ये मजुरी केली, त्याचं उद्घाटनही झालं आणि त्या ठिकाणी आम्ही आता महोत्सव साजरा करतोय. अशा पद्धतीनं त्याने हिरेरीनं काम करण्याचा त्यांचा जो मानस आहे तो आम्हाला आवडतोय. दुसरी गोष्ट अशी की पुणे शहरामध्ये रेशनिंगच्या कामासाठी, कार्डच्या कामासाठी पुण्यात जावं लागत असायचं नागरिकांना, त्याबद्दल त्यांनी फळ परिमंडल अधिकाऱ्यांचं ऑफिस या ठिकाणी ई झोन कार्यालयामध्ये त्यांनी आणलं आणि लोकांचा तो त्रास वाचवला जनसामान्याचा, त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतोयच. शिवाय आमची त्यांना अशी एक विनंती होती मजूर पक्षाच्या वतीनं की 1 ऑगस्ट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती, जगामध्ये 1.5 दिवस शाळा शिकलेले अण्णाभाऊ साठे, रशियामध्ये त्यांचा पुतळा मोठा सर्वप्रथम बसला आणि गाढा अभ्यास अशिक्षित असताना त्यांनी जे साहित्य निर्माण केलं ते साहित्य म्हणून जन्माला आले आणि संपूर्ण देशात ते गाजले. अतंग समाजाचं ते एक असं स्थान आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त 1 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करावी म्हणून आम्ही आमदार महेशदादा लांडगे यांच्याकडे मागणी केली. त्यांनी आम्हाला सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या समवेत चर्चा करून याचा आम्ही पाठपुरावा करून 1 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्याच्या संदर्भामध्ये मी स्वतःही आग्रही राहीन. अशा काही गोष्टी त्यांनी आमच्या मान्य केल्या आणि खरोखरच एक तरुण तळघर नेतृत्व आहे या शहरामध्ये. त्यांच्या माध्यमातून या विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या कंपन्या आहेत
या कंपन्यामध्ये एक जग आहे, गोरगरीब कामगारांना त्याच्याकडून त्रास होत नाही, त्यांना मदत होती. आणि खरं समाजकार्य जर हे आहे हेच आहे. वास्तविक पात्रा त्यांनी इंद्रायणी थडी या ठिकाणी आणली. त्यांनी वेळोवेळी महापालिकेला सांगून शास्ती करायच्या संदर्भामध्ये, अनधिकृत बांधकामाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. या काही गोष्टी आमच्या आहेत. आणि म्हणूनच जनतेचा विचार करून, त्यांच्या भावनांचा विचार करून आम्ही असं म्हणतोय की या मतदारसंघामधून पुन्हा एकदा मतदाताला आणखी निवडून यावेत. आणि दीनदलित, गोरगरीब, कष्टकरी, झोपडपट्टीवासीय आणि या विभागातील गुंटा दोन गुंटा घेऊन घरामधले जे काही नागरिक असतील यांना त्यांच्या माध्यमातून मदत व्हावी आणि ती निश्चित होईल अशी आम्ही आशा बाळगतोय. आणि बाळगूनच त्यांनी दिलेले जे आश्वासन आहेत ते ऐकून आम्ही विचार केला की खरोखरच महेश दादा लाडगे यांना पुन्हा आपल्याला निवडून देण्याची गरज आहे. आमच्या ज्या काही 5-10 हजार मतांनी त्यांना अपयशी येऊन पुन्हा या मतदारसंघामध्ये विनाकारण विकास थांबण्यापेक्षा आम्ही विचार केला. आणि आमचे नेते रामदासजी आठवले साहेब यांच्याशी माझा काल फोन झाला, 16 ऑक्टोबरला. आणि त्यांनी सांगितलं की भाऊसाहेब सत्ता भाजपाचीच येणार आहे, बंडखोरी करून उपयोग नाही आणि समाजाच्या मागण्या तर त्यांच्याकडे आपण पूर्ण करून घेऊच, पण मी तुला सांगतो त्यांच्याशी जाऊन पाठिंबा द्या मजूर पक्षाचा आणि त्यांच्या समवेत काम करा, असंही म्हणून माझं आठवले साहेबांशी काल झालं. आणि म्हणून मी आठवले साहेबांचं ऐकून आमच्या कार्यकर्त्यांचा विचार घेऊन आम्ही ठरवलं आणि महेश दादा लांडगे यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो. आणि असं आम्ही जनतेला आवाहन करतोय की त्यांनी सुद्धा महेश दादा लांडगे अशा तरुण तरुणदार नेतृत्वाला साथ देऊन त्यांच्या कमळ्याच्या नावावर शिक्का मारून त्यांना प्रचंड मताने विजय करावं आणि पुन्हा एकदा या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी द्यावी असे मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय वीर, जय लवजी.